स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल, आणि खरंच ते खरं देखील आहे. आई आपल्या बाळावर जीवापाड प्रेम करते. तिला कितीही त्रास झाला तरी देखील ती तो त्रास आपल्या बाळासाठी सहन करते आणि त्याला कशाचीही कमी जाणू देत नाही. ती आपल्या बाळासाठी वाटेल ते करण्यासाठी तयारी दाखवते. इतकंच काय तर आपल्या बाळासाठी आई आपल्या प्राणाचाही विचार करत नाही. पण एक अशी बातमी समोर आली आहे जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. ही आई आपल्या नवऱ्यासह आपल्या दोन मुलांना देखील टाकून निघून गेली आहे. हा असा प्रकार तिने एकदा नाही तर तब्बल 35 वेळा केला आहे. हो, हे खरं आहे. या गोष्टीचा खुलासा स्वतः तिच्या नवऱ्याने केला आहे. त्याचं म्हणणं आहे की ती आतापर्यंत 35 वेळा घरातून पळाली आहे. अनेक वेळा पोलिसात देखील मी तक्रार दाखल केली. त्यांनी तिला अनेकदा ताकीद दिली पण तरी देखील ती ऐकायला तयार नाही. त्याची बायको अशी का करते असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की तिला मानसिक आजार आहे म्हणून ती हे करत असते. कृष्णा मुरारी असे या व्यक्तीचं नाव आहे. या महिलेला दोन मुलं आहेत, एक 4 वर्षाचा तर दुसरी 1.5 वर्षाची मुलगी आहे. या व्हिडिओ मधील हा नवरा आणि एक बाप आता परिस्थितीला कंटाळा आहे. या व्यक्तीचं म्हणणं आहे की त्याला आई वडील नाहीत, त्यात बायको सारखी पळून जाते. तिच्या घरच्यांना सांगितलं तरी ते म्हणतात की आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. मग आता मी काय करू?